तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या ना लोभाची लाभाची ही तपस्या नाही पुढल्या जन्माची नाही कुठल्या स्वार्थाची तरीही केवळ भाग्याची ही तपस्या ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या एकल कोंड्या वाटेची ही तपस्या नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या तुमची माझी सर्वांची ही तपस्या माणुसकीच्या धर्माची तपस्या माणुसकीच्या धर्माची तपस्या तपस्या अमी ठाकर ठाकर या रानाची पाखर अमी ठाकर 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 प्रवास करत असताना आपल्यापैकी बहुतेकांनी हा अनुभव घेतला असेल की जिचं नेमकं वय ओळखता येणार नाही अशी गुडघ्यापर्यंत लुगडं नेसलेली एखादी महिला किंवा बनियन आणि हाफ पॅन्ट घातलेला माणूस आंबट गोड करवंद जांभळं असा रान मेवा विकण्यासाठी गाडीत येतो. थोडीशी घासाघीस करत आपण त्याच्याकडचा लहान सावाटा विकत घेतो आणि मोठ्या चवीनं त्याचा आस्वाद घेतो. मुंबई पुणे प्रवासात तर हा अनुभव नक्कीच येतो. प्रवासाच्या आनंदात किंवा कामाच्या विचारात आपण हा विचार देखील करत नाही की ही माणसं कोण असतील, त्यांनी ही फळं कुठून आणली असतील. पेहरावावरून ती दूरवरच्या खेड्यांमध्ये राहणारी असतील असा अंदाज आपण बांधतो, पण त्यांच्याबद्दल अधिक काही जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. थोडीफार माहिती घेतली तर असं लक्षात येतं की ही बहुतेकदा माणसं त्या त्या भागातल्या दूरवरच्या गावांमध्ये दऱ्या खोऱ्यात राहणारे वनवासी असतात. गड किल्ल्यांवर जाताना किंवा भटकंती करताना देखील अनेकदा हे वनवासी आपल्याला भेटतात. भटकंतीची आवड असणाऱ्या आणि ठाणे डोंबिवली परिसरात राहणाऱ्या काही कामगारांच्या मनात मात्र या वनवासींबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल निर्माण झालं आणि त्यांनी या वनवासींबद्दल माहिती घेतली. कसायला फारशी जमीन नाही, शिक्षणाचा तर गंधही नाही, उपजीविकेचं नेमकं आणि कायमस्वरूपी साधन नाही, अशा अनेक समस्यांचा सामना करत हे वनवासी बांधव आपलं जीवन जगत असतात. अडाणीपणाबरोबरच अनिश्चिततेच्या सावटाखालचं हे जगणं मग आरोग्याचे प्रश्नही निर्माण करतं. त्यातूनच ते अंधश्रद्धेला बळी पडतात. ज्ञानाबरोबरच विज्ञानाची भेट न झाल्यानं निसर्गाचं वरदान लाभलेल्या भागातला हा वनवासी बांधव मग दारिद्र्याच्या विळख्यात अडकतो. आत्मभान विसरलेला हा निसर्गपुत्र जगण्यासाठी पडेल ते काम करतो आणि कुपोषणाबरोबरच शोषणाचाही बळी ठरतो हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे या वनवासी बांधवांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची तीव्र जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली. केमिकल कंपनीतली आपली कष्टाची नोकरी सांभाळून तीर्थस्थळांची यात्रा करताना, गड किल्ल्यांची दुर्गम वाट तुडवताना, चार चौघांसारख्या या नोकरदार मंडळींनी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या वनवासींची माहिती मिळवली, त्यांच्या गरजा जाणून घेतल्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आपल्या परीने शक्य होईल तशी मदत वस्तुरूपात करायला सुरुवात केली. ते वर्ष होतं 1982. 4-5 वर्ष त्यांचा हा उपक्रम चालू होता. या काळात एक गोष्ट प्रकर्षाने त्यांच्या लक्षात आली, ती म्हणजे या वनवासी बांधवांच्या आरोग्याच्या समस्या मोठ्या आहेत, त्यासाठी कायमस्वरूपी सोय केली पाहिजे. त्यामुळे अन्य कोणत्याही संस्थेवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे काम सुरू करण्याचा निश्चय त्यांनी केला. या 17-18 कामगारांपैकी काही जण तोपर्यंत निवृत्त झाले होते तर काही जणांनी नोकरीला रामराम केला होता.
त्यामुळे अशा कामांमध्ये नेहमीच भेडसावणारा मनुष्यबळाचा प्रश्न त्यांच्या समोर नव्हता. त्यांनी योग्य आणि जाण्या येण्याच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणचा शोध घ्यायला सुरुवात केली. पनवेलपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेला अतिदुर्गम असा देहरंगचा परिसर त्यांनी आपल्या या सेवा कार्यासाठी निश्चित केला. या भागात ठाकर वनवासी समाजाची मोठी संख्या आहे. 1986 पासून दर रविवारी काही डॉक्टर आणि कार्यकर्ते या परिसरात नियमितपणे जाऊ लागले. वनवासींची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार असं त्या कामाचं स्वरूप होतं. आरोग्य सेवेची आत्यंतिक गरज आणि वनवासी बांधवांकडून त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या कामाला संस्थात्मक स्वरूप देण्याची गरज या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यातूनच आकाराला आला सत्कर्म श्रद्धाश्रय. सत्कर्म श्रद्धाश्रय हे नाव येण्याच्या मागचा उद्देश हाच आहे. आम्ही सर्व माऊली भक्त होतो आणि या पर्यटनाच्या माध्यमातून फिरताना सुद्धा आळंदीशिवाय कुठेही पहिले जात नव्हतो. आळंदी आणि त्याबरोबर त्या अनुषंगानं बाकीचे परिसर, त्याच्यामध्ये पौराणिक ठिकाणं असतील, ऐतिहासिक ठिकाणं असतील, असं सर्व फिरता फिरता हे जे काय ग्रामीण जीवन पाहिलं होतं आणि तिथे करण्यासारखं खूप आहे हे लक्षात आलं होतं. आणि दुसरी गोष्ट, सामाजिक काम करावं असं वाटायला लागण्याचं वय साधारण 60 पुढचं असतं. आम्ही तेव्हा म्हटलं की आपण आत्ता 25-28 वयातले आहोत, काही करायचं असेल तर आत्ताच आपण सशक्त आहोत, शारीरिक तसंच मानसिक, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं आर्थिक, चांगल्या कंपनीत नोकरीला असल्यामुळे या तिन्ही गोष्टी जुळून येत होत्या. आणि म्हणून 1982 साली रितसर नोंदणी करून ही संस्था निर्माण झाली. चांगल्या भावनेने केलेल्या कामाला काहीच कमी पडत नाही याचा अनुभव या कार्यकर्त्यांनाही आला. डोंबिवलीतले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नगर परिषदेचे माजी अध्यक्ष कैलासवासी व्यंकटेश जपे यांनी देहरंग परिसरात असलेली स्वतःच्या मालकीची 1 एकर जागा या कामासाठी दिली. त्यातूनच उभं राहिलं माऊली सेवा संकुल. देहरंगच्या परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या, पण शिक्षणाचं वातावरण नव्हतं. आई वडील मोलमजुरीसाठी गेल्यानंतर घराकडे लक्ष राहावं म्हणून मुलांना शाळेत न पाठवता घरातच थांबवलं जायचं. तर शाळेत जाणाऱ्या मुलांचा पाठ्यपुस्तकाशी संबंध यायचा तो थेट दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावरच. त्यामुळे इथल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, त्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणं अतिशय गरजेचं होतं. संस्थेनं मग आपल्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन निवडक 10 विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या सगळ्या खर्चाचा भार उचलला. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेत माऊली सेवा संकुलातल्या वसतिगृहात त्यांच्या निवासाची सोय केली. त्यांना केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्या दृष्टीने दिनक्रम निश्चित करण्यात आला. मनाबरोबरच शरीरालाही चांगलं वळण लागावं म्हणून सकाळी लवकर उठून हे विद्यार्थी व्यायाम, सूर्यनमस्कार घालतात. वनवासी भागातल्या या विद्यार्थ्यांनी चांगलं शिकून सवरून स्वावलंबी व्हावं, आपल्याच भागात राहावं, पुढची पिढी घडवावी, उपजीविकेसाठी शेती उद्योग करावा अशी संस्थेची कल्पना असल्याने या विद्यार्थ्यांना श्रमदानाची शिकवण दिली जाते. रोजच्या श्रमदानानंतर हे विद्यार्थी तासभर शाळेचा अभ्यास करतात, त्यानंतर आंघोळ जेवण करून शाळेत जातात. संध्याकाळी शाळेतून परतल्यानंतर पुन्हा तासभर खेळ प्रार्थना होते. शाळेत सांगितलेला गृहपाठ आणि अन्य अभ्यास झाल्यानंतर जेवण करून झोप असा त्यांचा दिनक्रम असतो. या वसतिगृहात दहीहंडीचा उत्सव मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. सणासुदीच्या काळात शाळेला सुट्टी असेल तेव्हा या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवलं जातं. समाजाच्या विकासासाठी नवी पिढी अधिक सुदृढ सक्षम व्हावी या दृष्टीने वनवासी भागात सुरू असलेलं संस्थेचं काम खूप महत्वाचं आणि आवश्यक आहे. त्यामुळेच संस्था या भागातल्या वनवासींच्या केवळ आरोग्याचा किंवा शिक्षणाचा विचार करून थांबलेली नाही, तर त्यांचा आर्थिक विकासाचा विचार देखील करण्यात आलाय. खरं तर त्याची सुरुवात झाली ती संस्थेच्या आर्थिक गरजेतूनच.
वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीला पोषक असलेलं दूध मिळावं यासाठी संस्थेनं देशी गायी पाळल्या. त्यातून उभी राहिली गोशाळा. सकाळी दूध काढून झाल्यानंतर आसपासच्या 5 किलोमीटर परिसरात या गायी दिवसभर चरण्यासाठी सोडल्या जातात. दुपत्या गायींना पेंड घातली जाते. दुपत्या गायींबरोबरच भाकड गायी देखील मोठ्या संख्येनं पाळण्यात आल्यात. रोज मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या गायीच्या शेणाचा वापर करून संस्थेनं गोबर गॅस संयंत्र बसवलाय. त्यातून वसतिगृहाला इंधन मिळू लागल्यानं इंधनावर होणारा मोठा खर्च देखील वाचू लागला आणि त्याचा वापर इथल्या विविध सेवा कार्यासाठी करता येऊ लागला. वसतिगृहाची दुधाची गरज भागवून शिल्लक दुधाचं ताक तयार केलं जाऊ लागलं. विद्यार्थ्यांना देऊन झाल्यानंतर हेच ताक गोशाळेतल्या गायींना देण्यात आलं तेव्हा त्यांचं दूध वाढलेलं दिसून आलं. मोठ्या प्रमाणावर मिळू लागलेल्या दुधापासून मग तूप तयार करण्यात येऊ लागलं. देशी गायीचं तूप औषधी असल्यानं त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याचबरोबर गोमूत्र अर्क, मसाज तेल, साबण अशा वस्तू तयार केल्या जाऊ लागल्या. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संस्थेचं काम अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर गायीचं दूध वासरासाठीच अशी अंधश्रद्धा बाळगणारा या भागातला वनवासी बांधव आता गोपालनाकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहू लागलाय. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या भागात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. संस्थेनं शतावरी, तुळस, कोरफड, जास्वंद, रिठा, बेल, अडुळसा, बिरडा, गवती चहा आदी वनौषधींची शास्त्रशुद्ध पद्धतीनं लागवड तर केली आहेच, पण स्थानिकांनाही त्याचं प्रशिक्षण दिलंय. या वनौषधींना औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मोठी मागणी असते, त्यामुळे रोजगाराचा आणखी एक पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध झालाय. संस्थेत तयार करण्यात येणाऱ्या कोरफडीच्या जेलीला चांगली मागणी आहे. या वनौषधींबरोबरच आंबा, काजू, चिकू, पेरू, पपई, जांभूळ, सीताफळ आदी फळझाडांची देखील लागवड करण्यात आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळी आढळतात. त्यातून काढलेला चांगल्या दर्जाचा शुद्ध मध संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ लागलाय. याशिवाय ओव्याचा अर्क देखील तयार केला जातो. संस्थेनं या भागातला निसर्गाचा समतोल कायम राखत स्थानिक नैसर्गिक स्रोतांचा वापर करत रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्याचा आदर्श वस्तुपाठ इथल्या वनवासी बांधवांसमोर ठेवलाय. त्याचं अनुकरण करत स्वावलंबी होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देखील दिलंय. आरोग्य रक्षणाबरोबरच शिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी केलेल्या कामानंतर संस्थेनं या भागातल्या वनवासी बांधवांच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा विचार करून कायमस्वरूपी कम्युनिटी हॉल बांधलाय. त्याचा उपयोग विविध कार्यक्रमांबरोबरच शिबिरांसाठी देखील केला जातो. सुरुवातीच्या काळात पाडेवाड्या वस्त्यांवर जाऊन केलेल्या तपासणीतून या वनवासी बांधवांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या विविध समस्यांची जाणीव झालेली होती. त्यातूनच आरोग्य सेवेची दूरगामी गरज लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र वास्तू बांधण्यात आली. या वास्तूतच आता दर रविवारी मोफत आरोग्य तपासणी आणि नाममात्र शुल्कात औषधोपचार केले जातात. प्रसंगी औषध देखील मोफत दिली जातात. या तपासणीसाठी नियमितपणे येणारे डॉक्टर आणि कार्यकर्ते देखील कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने या शिबिरात सहभागी होतात. प्राथमिक स्वरूपाची तपासणी आणि औषधोपचार यांना या स्वतंत्र व्यवस्थेमुळे आता विशेष तपासणीची देखील जोड देणं शक्य झालंय. त्या दृष्टीने डोळे, दातांची तपासणी करून पुढील उपचाराची दिशा निश्चित केली जाते. औषध क्षेत्रातले व्यवसायिक त्यासाठी मोलाची मदत करत असल्यानेच हे काम अविरतपणे सुरू आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य परिस्थितीतल्या कामगारांनी समाज सेवेच्या प्रेरणेतून हे काम सुरू केलंय. एक निवृत्त शिक्षक आणि एक सहकुटुंब तिथेच राहणारा कार्यकर्ता असे दोन पूर्णवेळ कार्यकर्ते मोहनराव बापट यांच्याबरोबर आज या कामाची जबाबदारी पार पाडत आहेत. निधी हा केव्हाही मिळतो, पण निधीपेक्षा सुद्धा अशा ठिकाणी दुर्गम ठिकाणी येऊन काम करण्याची हौस असणारी मंडळी. सध्या तर VRSचा जमाना आहे, 5, 50, 55 वर्षात माणसं रिटायरमेंट घेतात आणि अशानंतरही आपापल्या घरात राहण्यापेक्षा तरी समाजात यावं, कारण शेवटी हे प्रत्येकाचं काम आहे. हेच आपलेच सर्व ज्ञातीबांधव असतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या नाहक गोष्टींना ते बळी पडतात.
आणि मग आपलाच समाज आणि सर्वांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होत नाही, याकरता प्रत्येकानंच हा प्रतिज्ञा केली पाहिजे की आपला काही काळ तरी अशा समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काम करावं. कामाच्या वाढीबरोबरच कार्यकर्त्यांची वाढती संख्या हे या कामाचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांच्या या प्रयत्नातून सुगंधाच्या शोधात भटकणाऱ्या कांचन मृगासारखी अवस्था झालेला वनवासी बांधव आपल्या अंगभूत गुणांच्या आणि कौशल्याच्या बळावर स्वावलंबी बनू लागलाय. मात्र अजूनही त्यांच्या समस्या मोठ्या आहेत. शतकानुशतके अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या या वनवासी बांधवांना आपण मदतीचा हात देण्याची गरज आहे आणि ते आपलं कर्तव्य देखील आहे. सेवा हे यज्ञ कुंड समिधा सम हम जले, सेवा हे यज्ञ कुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरित रूप हम मिले, लोक योग क्षेम ही राष्ट्र अभय गान है, सेवारत व्यक्ति व्यक्ति कार्य का ही प्राण है, सेवारत व्यक्ति व्यक्ति कार्य का ही प्राण है.